मराठ्यांना आरक्षण मिळावं यासाठी आतापर्यंत जवळजवळ 52 पेक्षा जास्त मोर्चे निघालेले. मात्र आता जरांगे पाटलांनी जो मोर्चा काढलाय याचं वेगळंच महत्व झालं होतं. राज्यात मोठ्या प्रमाणात एक मराठी माणसाचं एक जाळं निर्माण झालं होतं आणि कुठेतरी आपल्याला आरक्षण मिळेल असं इथल्या सगळ्याच मराठा लोकांना वाटलं होतं. मात्र अनेक मिटिंग झाल्या मुख्यमंत्र्यांसोबत असेल किंवा राज्य सरकारसोबत असेल, मात्र त्या सर्व फेल गेलेल्या आहेत. फक्त मराठ्यांना या राज्य सरकारने गाजरच दाखवलेला आहे. याला प्रत्युत्तर देण्यासाठी मावळात मोठ्या प्रमाणात जे मराठे समाज आहे तो एकवटला आणि त्यांनी येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीसाठी आपणही अर्ज भरावे असं जवळजवळ 300 लोकसभेचे जे आहे ते अर्ज भरणार आहे आणि त्यासाठी इथले जे मावळे आहे ते तयार झालेले आहे. आपल्यासोबत काही जे मावळे आहे त्यांच्यासोबत चर्चा करू. सर, काय सांगणार, किती लोक तुम्ही अर्ज भरणार आहे लोकसभेचा आणि कशाबद्दल निवडणूक लढणार? संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आता जी मराठा आरक्षणाची चळवळ उभी राहिलेली आहे, या चळवळीचाच एक भाग म्हणून आज संपूर्ण महाराष्ट्रामधून किंवा मावळ लोकसभा मतदारसंघातून आम्ही हजारोच्या संख्येने अर्ज भरत आहे. सर्वच पक्ष सत्तेत आणि सर्वच पक्ष विरोधात असं असणारं महाराष्ट्र हे देशातले एकमेव राज्य ठरलेलं आहे आणि ही अशी लोकशाही या महाराष्ट्रातील सरकारने पूर्ण पायदळी तुडवली आहे आणि ह्याच लोकशाहीला आज जागेवरती आणण्यासाठी आणि मराठा आरक्षणाचा प्रश्न तसे सगळे सोयरेच्या अंमलबजावणी करण्यासाठी आम्ही एक संवैधानिक मार्गाने एक नवीन आंदोलनाची आज या ठिकाणी रूपरेषा पाडत आहोत. त्याच आंदोलनाचा भाग म्हणून एक प्रचंड मोठ्या संख्येने आज आम्ही लोकसभेला हजारोंच्या पद्धतीने उमेदवार देत आहोत. जवळजवळ हजारोच्या पद्धतीने जे आहे ते अर्ज भरणार आहे. आपल्यासोबत काही लोक आहे त्यांच्यासोबत चर्चा करूया. सर, काय सांगणार, एक मुस्लिम असून तुम्ही मराठ्यांना आरक्षणाला तुम्ही सपोर्ट दिला, या सरकारने सगळ्यांची फसवणूक केली का? हो, या सरकारने सगळ्यांचीच फसवणूक केली. तसंच आम्हाला 5% बी कोर्टाने मंजूर करून सुद्धा आम्हाला या सरकारने दिलं नाही, तर मराठा लोकांना हे 10% कसे काय देऊ शकतात? याच्यामुळे ना आमचा पहिल्यापासून मराठा समाजाला आमच्या मुस्लिम समाजातर्फे पहिल्यापासून यांना आमचा सपोर्ट आहे आणि सपोर्ट राहील. जेणेकरून मी आता सध्या मराठा समाजातर्फे मुस्लिम बांधवांच्या वतीने मी स्वतः माझा फॉर्म आहे ना मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये भरत आहे आणि तो कायमचा मी ठेवणार आहे. जवळजवळ 300 पुढे जे आहे लोकसभेसाठी अर्ज भरणार आहे. सर, काय फसवणूक केली सरकारने तुमच्यासोबत आणि त्याला प्रत्युत्तर म्हणून तुम्ही लोकसभेची निवडणूक लढता? येत्या 15 तारखेपासून आम्ही पूर्ण मावळ तालुक्यामध्ये प्रत्येक गावामध्ये जनजागृती करणार, प्रत्येक गावातनं 2 उमेदवारी अर्ज भरणार आहोत. असे प्रत्येक गावात 400 अर्ज आमच्या मावळ तालुक्यात जाणार आहेत. तसे आम्ही केंद्र सरकारला पण सांगू इच्छितो, तुम्ही आमची जी फसवणूक केली त्या फसवणूक केल्यानंतर आमचे सर्व मराठा बांधव जागे झालेत आणि आज सगळ्यांनी ठरवलंय की आपण येत्या लोकसभेला प्रत्येक गावातनं आपले उमेदवारी अर्ज दाखल करून सरकारला त्याचा जाब विचारू की तुम्ही आम्हाला किती त्रास दिला त्याचं तुम्हाला त्याचं फळ तुम्हाला भोगावं लागेल असं आम्ही सांगू इच्छितो. केंद्रातही अजूनही अर्ज भरणार आहे. सर, काय सांगणार, कशा पद्धतीनं तुमची राज्य सरकारने असेल केंद्र सरकारने फसवणूक केली? आतापर्यंत एवढे मोर्चे काढले मात्र आरक्षण देतो म्हटलं ना वेळेवर त्यांनी ते रद्द केले. सरकारने वेळोवेळी आंदोलनकर्ते म्हणून दादा दारांगे पाटील यांच्याकडे वेळ मागून घेतला. सुरुवातीला 1 महिना, नंतर 2 महिने, नंतर 15 दिवस आणि प्रत्येक वेळेस हे सरकार हे म्हणून दादा दारांगे पाटील असतील आणि मराठा समाजाचे असेल हे फसवणूकच करत आलेलं आहे आणि हे फसवे सरकार म्हणून हा सरकारवरती खूप मोठा शिक्का लागलेला आहे आणि मराठा समाज हा सरकारवरती प्रचंड नाराज आहे आणि मराठा समाजाची नाराजी सरकारला परवडणारी नाही आहे आणि सरकारने लवकरात लवकर सगळे सोयरे हा कायदा पारित करावा आणि मराठा समाजाची जी फसवणूक केली आहे यातून स्वतःची कातडी वाचवावी असं मी सरकारला या ठिकाणी एक सजेशन देतोय. राज्य सरकारने वारंवार यांना निमंत्रित केलेलं आहे की तुम्हाला आरक्षण देतो, मात्र अजूनही सगळे सोयरे असेल किंवा काय असेल यांना अजूनही आरक्षण दिलं आहे. त्याला प्रत्युत्तर म्हणून मावळातील बरेचसे जे मावळे आहे ते जागे झाले आणि त्यांनी लोकसभेला अर्ज भरावा आणि या राज्य सरकारला प्रत्युत्तर देण्यासाठी हा एक युलासा प्रयत्न करत आहे. दिलीप कांबळे, साम टीव्ही, मावळ. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.